अलीकडून काय झालं? येणार होतास ना तू आज, काय झालं? मी गाढ झोपेतून जागे होत म्हटलं, अरे हो विसरलो, अगं सॉरी हां, काल रात्री जरा जास्त झाली म्हणून उठायला उशीर झाला. काय यार तू पण, चल ये लवकर, मला उशीर होतोय. हो निघतोय आता, 20 मिनिटात पोहोचतो तुझ्या घरी. अरे बेड्या, माझ्या घरी कुठे? पेशंटच्या घरी. अगं हो तेच ते, चल ठेवतो मी फोन. इतके बोलून मी फोन ठेवला. काही मिनिटात सगळे आटोपून निघालो. निघायला बराच उशीर झाला. आता मी तिच्या शिव्या खाणार. ती म्हणजे माझी सगळ्यात जवळची मैत्रीण शिल्पा. आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. ती आता एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे आणि मी, जाऊ द्या ना, तिला एका पेशंटच्या घरी ड्युटी होती. तसे ती हॉस्पिटलमध्ये असते पण कधी एकदम इमर्जन्सी आली तर पेशंटच्या घरी जावे लागते. मग तिकडे राहणे खाणे पिणे सगळे आले. आजही तसंच होतं, पण आज नेमके तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाहेर जायचे होते म्हणून मला तिने 4-5 तास पेशंटजवळ थांबायची विनंती केली होती. खरं तर विनंती कमी आणि हट्टच जास्त केला होता. आता आमची लहानपणापासूनची मैत्री, त्यामुळे नाही कसं सांगणार. गोष्ट चुकीची असली तरी मला हो म्हणावं लागणार होतं. तेच झालं, मी हो म्हणालो. मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मला 8 पोहोचायचे होते पण 10:30 होत आले होते. दार उघडेच होते. मी घरात शिरलो. तसे ती म्हणाली, काय रे गणू किती उशीर, किती वाजता येणार होतास आणि आता बघ किती वाजलेत. सॉरी ग, मी थोडे ओशाळा लागतच म्हणालो. तसे तिने निघायची आवरावर सुरू करत मला सांगायला सुरुवात केली, काय सांगते नीट ऐक, तुला काही करायची गरज नाही, मी सगळं करून ठेवलंय, जेवण तयार आहे, फक्त दुपारी जेवण गरम करून द्यायचं आणि जेवल्यानंतर 1/2 तासाने या गोळ्या दे, बस बाकी काही नाही. जर त्यांनी हाक वगैरे दिली तर फ्रीजमध्ये ज्यूस आहे तो काढून दे. तितक्यात मी म्हणालो, एक मिनिट, त्या का नाही घेऊ शकत. तसे ती लाडातच म्हणाली, अरे गणूबाळ, ज्या बाईला बेडवरूनच उठता येत नाही त्यांना या सगळ्या गोष्टी कशा घेता येणार. अरे मग बाथरूम वगैरे, ते त्यांचं सगळं झालंय, तुला काही करायची गरज नाही. चल मी निघते आता. आणि हो, मी 5 वाजेपर्यंत येईन. जर त्या काही बोलायला लागल्या, जास्त बडबड करू लागल्या, तर या खिडकीजवळच्या कपाटावर ठेवलेल्या गोळ्या त्यांना दे, त्यांना मध्ये मध्ये बडबड करायची सवय आहे. अगदी दरवाजातून बाहेर जाईपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या. ती गेल्यावर मी दार लावून घेतलं आणि बाहेरच्या खोलीत सोफ्यावर मोबाईल काढून गेम खेळत बसलो. समोर एक वर्तमानपत्र होतं पण ते 4-5 दिवसांपूर्वीचं वाटत होतं म्हणून मी काही लक्ष दिलं नाही. मला थोडी काळजी वाटत होती की पेशंट एक 80 वर्षांची आजी आहे, तिला काही झाले तर सगळे माझ्यावर येईल. आणि इतक्यात कोणी तिच्या ओळखीचे तिला भेटायला आले तर मग मी गेलोच. बघता बघता 12:30 झाले. तिने सांगितल्याप्रमाणे जेवण गरम करून आत गेलो. आजीला जेमतेम उठवले आणि बेड थोडा वर केला. तिच्या समोर ताट ठेवत म्हटलं, आजी जेवून घ्या, नंतर औषध घ्यायचे आहे आपल्याला. तसे थरथरत्या हाताने आजीने जेवायला सुरुवात केली. मी बाजूलाच बसून होतो. त्यांचे झाल्यावर त्यांनी ताट बाजूला सरकवले. तसे मी समजलो, उठून ताट आज स्वयंपाकघरात घेऊन आलो आणि त्यांना हात धुवायला पाणी आणि एक छोटेसे भांडे दिले. हात धुतल्यावर 10 मिनिटांनी त्यांनी मला हाताने खून केली आणि सांगितले की मला झोपायचे आहे. तसे मी बेड थोडा खाली केला आणि त्यांना नीट झोपवले. मी पुन्हा बाहेर येऊन बसलो. एव्हाना 4 आले होते. मी बसून बसून खरंच कंटाळून गेलो होतो म्हणून उठलो आणि घर पाहू लागलो. घर तसे चांगले होते पण सगळीकडे अंधार, म्हणजे घराची रचनाच तशी होती. तितक्यात माझा फोन वाजला. फोन शिल्पाचा होता. हॅलो, हां बोल शिल्पा. अरे गणू, मी सुमित बोलतोय. सुमित म्हणजे तिचा बॉयफ्रेंड ज्याच्याबरोबर ती बाहेर फिरायला गेली होती. हा बोल ना भावा. अरे ऐक ना, एक प्रॉब्लेम झालाय रे, शिल्पाचा ऍक्सिडेंट झालाय छोटा. आम्ही गाडीवरून पडलो, मला काही जास्त लागले नाही पण तिला ऍडमिट केलंय. काय, कशी गाडी चालवतेस यार तू, कशी आहे ती, जास्त काही लागलंय का तिला? हे बघ सुमित, खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. अरे तसे काळजी करण्यासारखे काही कारण नाही, आता ठीक आहे ती. पण गणू ऐक ना, डॉक्टर म्हणाले की तिला उद्या सोडणार, आज नाही, तिला शुद्ध आली नाही अजून. मी जरा चिडतच म्हणालो,
अरे बाबा वेडा आहेस का तू? मी इकडे कसा थांबू? या म्हातारीला काही झाले तर मी गेलो ना कर्माने। अरे काही नाही होणार, आजची रात्र काढ फक्त, सकाळी लगेच मी येतो ना तिथे, काळजी नको करूस। इतके म्हणत त्याने फोन ठेवला सुद्धा। पुन्हा फोन करून पाहिला तर फोन बंद। वा, म्हणजे आज माझे काही खरे नाही। काय करावं, निघावं का इथून? पण त्या आजीला एकटं टाकून जाणं पण बरोबर नाही। शेवटी मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला। आईला कळवायला हवे म्हणून मी फोन केला आणि म्हणालो, मित्राच्या घरी थांबतोय, आज येता नाही येणार। फोन ठेवला आणि विचारात पडलो। नंतर स्वतःशीच बोललो, काही नाही, होईल सगळं नीट। दुपारी जेवण दिलं, मग गोळ्या, बस तेच करायचे आहे आता। बघता बघता रात्र झाली, त्यात आधीच घरात अंधार। माझा मनुष्यगण, जाऊ देना, तसे मी भूत आत्मा वगैरे यावर विश्वास ठेवत नाही, पण काळोखाची भीती मात्र वाटते। आणि त्यात हे अनोळखी घर। तितक्यात मला अचानक आजीची हाक ऐकू आली, ए जरा इकडे ये। मी उठून आत गेलो आणि दचकून तसाच उभा राहिलो। आजी स्वतः उठून बसली होती। मी तिथूनच तिला विचारले, काय झालं आजी, काही हवंय का तुम्हाला? तसे ती म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे, येणार होता ना तो? मी पुरता बुचकळ्यात पडलो, आता काय सांगावे? तसे काही क्षण विचार करून मी म्हणालो, हो उद्या संध्याकाळी येणार आहे तो। तसे ती थोडी रागातच म्हणाली, खोटं बोलतोयस तू, तुला काहीच माहीत नाही। तितक्यात मला शिल्पाने गोळ्यांबद्दल सांगितलेले आठवले। तसे मी लगेच त्या गोळ्या देऊ लागलो। आजी त्या गोळ्या घेत नव्हती, पण मी कशापशा तिला त्या गोळ्या दिल्या। तशी 5-10 मिनिटांनंतर ती आजी शांत झाली आणि गाढ झोपून गेली। मी सुटकेचा निश्वास सोडला। मला आता भूक लागायला सुरुवात झाली होती, म्हणून मी फोन करून जवळच्या हॉटेलमधून जेवणासाठी ऑर्डर दिली आणि पुन्हा सोफ्यावर बसून गेम खेळू लागलो। तितक्यात मला स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला। मी आत जाऊन पाहिले तर तिथे कोणीही नव्हते। भास झाला असेल असा विचार करून मी पुन्हा पहिल्या खोलीत येऊन बसलो। जेवणाची ऑर्डर कधी येते असे झाले होते। एव्हाना 10 वाजत आले होते। तितक्यात आजी पुन्हा आवाज देऊन ओरडू लागली, काय यार डोक्याला ताप आहे म्हातारी? असा विचार करतच आत आलो। तितक्यात ती आजी म्हणाली, मी डोक्याला ताप वाटते तर का आलास मग? आता मात्र मी जरा घाबरलोच। आजीला कसे काय कळले की मी मनात काय म्हटलं? मी काही विचारणार, तितक्यात आजी म्हणाली, दारावर कोण आहे बघ जा। मी बाहेर जाऊन दार उघडले तर कोणीही नव्हते। काय नको ते भास होतात लोकांना, असे म्हणत मी दार बंद केलं आणि वळलो। तसे दारावरची बेल वाजली, काळजात अगदी धस्स झालं। मी दरवाजा उघडला, समोर डिलिव्हरी बॉय आला होता जेवणाची ऑर्डर घेऊन। मी त्याच्याकडून पार्सल घेतले, त्याला पैसे दिले आणि आत आलो। आजीसाठी थोडे ताटात काढून तिच्या समोर ताट पुढे केले। सहज म्हणून मी विचारले, आजी एक विचारू का? आजीने फक्त हं केलं। तुम्हाला कसं समजलं मी मनात काय बोललो ते आणि दारावर कोणी आलंय ते? तसे ती म्हणाली, मला सगळं माहीत असतं। मी पुन्हा विचारलं, तुम्ही तुमच्या मुलाबद्दल विचारले, तो काय करतो सध्या? तशी आजी म्हणाली, माझा मुलगा या जगात नाही, तो कधीच सोडून गेला मला, पण तरीही तो येतो मला भेटायला। आजीचे बोलणे ऐकून मी पूर्ण हादरूनच गेलो, डोकं एकदम जड झालं। मी तसेच ताट उचलून स्वयंपाकघरात गेलो आणि हात धुवून पहिल्या खोलीत जाऊन बसलो। रात्रीचे 11:30 होऊन गेले होते। आता मात्र मला खरंच खूप भीती वाटू लागली होती। पुन्हा आतल्या खोलीतून कसला तरी आवाज आला, एखादी अवजड वस्तू पडल्याचा। भास झाला म्हणून दुर्लक्ष केलं। खरं सांगायचं तर मला आज जाण्याची अजिबात हिंमतच होत नव्हती, पण मला स्टोअर रूममधून पुन्हा कुजबूज ऐकू आली। मी उठलो आणि दबक्या पावलांनी स्टोअर रूमकडे चालत गेलो। तिथे सगळीकडे पाहिले पण कोणीही नव्हते। मी मागे वळलो आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला। ती आजी माझ्यासमोर स्वतःच्या पायावर उभी होती। मी काही विचारणार तितक्यात ती म्हणाली, मला पाणी दे, तहान लागली। माझे हातपाय लटपटायला लागले होते। मी घाबरतच स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी गेलो। मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं। शिल्पा तर म्हणाली होती की हिला अजिबात उठता येत नाही, मग ही उठून चालत बाहेर कशी आली? आजारपणाचे नाटक करत असावी का?
आरामात बसून खायला मिळतंय. हो असंच असेल. मी पाणी घेऊन तिच्या खोलीत गेलो तर आजी तिथे नव्हती. बाहेर येऊन सोफ्यावर पाहिले, तिथे सुद्धा नाही. मी पुन्हा आत गेलो आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसे मी हादरलो. ती खाली जमिनीवर पडली होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहून बाजूला रक्ताचा सडा साचला होता. ते दृश्य पाहून माझ्या शरीरातला सगळा त्राणच संपला. मी घरातून बाहेर निघायला म्हणून दरवाजाकडे धाव घेतली आणि समोर पाहिलं तर पुन्हा तीच माझ्या समोर उभी होती. काय होतंय तेच कळत नव्हतं. मी इतका घाबरलो होतो की माझी शुद्ध हरपली आणि मी तिथेच कोसळलो. सकाळी फोन वाजवण्याच्या आवाजाने जाग आली. मी डोळे न उघडता खिशात हात घातला आणि फोन रिसीव करून कानाला लावला. फोनवर शिल्पा होती. अरे गणू काय झालं, येणार होतास ना तू आज? पेशंटच्या घरचा पत्ता मेसेज केलाय, लवकर ये, मी वाट बघते. तिचे बोलणे ऐकून मी ताडकन उठून बसलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. मी माझ्याच घरात होतो. स्वप्न होते तर, पण आता शिल्पाने दिलेल्या पत्त्यावर जावे की नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.